नमस्कार, आम्ही सारे खवय्ये को पॉड बाय संतूर पीसी ज्वेलर्स पितांबरी रुचियाना द रिच टेस्ट स्पेशल पार्टनर हर्षित सिरप च्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, घरातल्या ज्या मुली असतात, बाबांच्या लाडक्या लेकी, त्यांचा ना फार आट्ट असतो. असं लहानपणी दिसलं की बाबा मी काही लग्न करून सासरी जाणार नाहीये, मग बाबा किंवा दादा किंवा आई तिला समजवते की अगं बाळा असं नसतं, लग्न तर होणारच, तू तर सासरी जाणारच. मग कसं तरी तिला आपलं मनवण्याचा प्रयत्न होतो. पण दुसरा हट्ट लगेच तयार असतो की नाही, पण मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाहीये, मी याच गावामध्ये माझा नवरा मुलगा पाहणार. मग परत समजवायला लागतं. मग दुर्दैवाने कधी कधी ते लांब जायला लागतं, सुदैवाने कधी कधी ते एकाच गावात असतं. पण काही गृहिणींच्या किंवा काही लेकींच्या बाबतीत सुदैवाने होतं असं की त्यांचं माहेर आणि सासर याच्यामध्ये फक्त हाकेचं अंतर असतं. क्या बात है. आता आज ज्या ताई आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांचंही असंच आहे, आणि त्या गावाविषयी त्यांना नितांत प्रेम आहे. मग कोणतं आहे ते गाव, कोणत्या आहेत त्या ताई, हे सगळं जाणून घेऊयात. स्वागत करूयात त्यांचं, गप्पांनी सुरुवात करूयात भागाला, आणि मग पाहूयात मस्त मस्त पदार्थ. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. काय आपलं संपूर्ण नाव? प्रतिभा दिलीप झाडे. बर, प्रतिभा दिलीप झाडे. कुठे राहता आपण? पुण्यामध्ये, शनिवार पेठेमध्ये. वा वा वा, म्हणजे अगदी प्राईम लोकेशन. हो, प्राईम लोकेशन. किती वर्षांपासून तिथे? 25 वर्ष झाले. अरे वा. आणि पूर्वी कुठे होतात? पूर्वी मी कसबा पेठेमध्ये राहत होते. जवळ सासर माहेर 15 मिनिटावर. अरे वा. बर, मग आता माहेरी कोण कोण असतं? माहेरी माझी आई, भाऊ, भाऊजे असतं. कसबा पेठेचा गणपती हा मानाचा पहिला गणपती? पहिला गणपती. बरोबर ना? आणि आता तुम्ही राहता ते नारायणपेठ? नारायणपेठ. बर. एकंदरीत ती सगळी सगळा जो एरिया आहे तो गणपती बाप्पा ते उत्सव, लक्ष्मी रोड तिथेच आहे. हो, नवरात्र उत्सव, गणपती उत्सव हे सगळे छान पैकी साजरे होतात. वा वा वा. तिथे पठण पण होतं ना, अथर्व शीर्षक? हो, अथर्व गोंदवले महाराजांच्या मठामध्ये असतं. बरोबर. कारण त्या भागाविषयी आम्ही खूप ऐकून आहोत, म्हणजे कधी आम्हाला त्या उत्सवाच्या वेळेला तिथे येता नाही आलं. या सर, नक्की येईन. तुमच्याचकडे येईन. हो, या तिथे. आणि इकडे सासरी कोण कोण असतं? सासरी माझे मिस्टर, मुलगा सून आणि नात. सूनबाई आल्यात का घरी? हो, आल्यात की. वा वा, माता आराम चालू असेल. एकदम आराम. काय करतात सर? सर रिटायर झाले, 3 वर्ष झाले. बर. काय करत होते? ते इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर, ड्युटी इन्स्पेक्टर होते. बर. स्टेट गव्हर्नमेंट. वा वा. आणि चिरंजीव काय करतात? चिरंजीव शेअर मार्केट. बर, उत्तम. आणि सुनबाई नोकरी करतात? नाही, आता सध्या आहे घरी. नाहीतर ती डॉक्टर होती, VHMS. आता सध्या नाही जात, सध्या विश्रांती करतात. बर, छान छान. किती वर्ष झाले सुनबाई? 3 वर्ष झाले. वा. मला एक सांगा, तुमच्या काय आवडी आहेत? मला म्हणजे वाचनाची आवड आहे आणि फिरायला जायची आवड आहे. थोडस किचन. थोडस किचन? फार नाही, जास्त नाही. आता थोडा, पूर्वी कसं होतं? पूर्वी होतं सारखं. खरं सांगा. हो, खरं म्हणजे मी लाडू, शंकरपाळ्या, करंजा आहे असं पूर्वी पदार्थ बनवायचे. घरच्या घरी करायचं? घरच्या घरीच करायचं. मग आता काय विकत आणता? नाही, आता थोडं विकत आणते. थोडं म्हणून तरी लिफ्ट सांगितलं ना. नाही, बरोबर आहे ना. आणि काय वया परत नाही, आणि आता नाही, थोडं नाही होत. नाही, बरोबर आहे ना. आपल्या आपल्या मर्यादा आपल्याला माहिती असतात, आणि त्याच्याप्रमाणे बदल करत जाणं ही आता गरज आहे. गरज आहे. कारण ते कष्ट करून परत जर आपण आजारी पडणार असू, ते कोणा देवाने सांगितलं? बरोबर की नाही? वा. मला आज असं वाटतं की आपण पुण्याविषयी चर्चा करायला जाऊ नये ना. मुद्दा आपला खवय्येगिरी. खवय्येगिरी आहे. त्याच्यात कितपत इंटरेस्ट आहे खाण्यात? खाण्यात आहे. काय आवडतं तुम्हाला खूप? मी व्हेज, नॉनव्हेज अजिबात खात नाही. बर. त्याच्यामुळे थोडस मध्यम तिखट असं लाडू. मध्यम तिखट, चमचमीत वगैरे? चमचमीत. आणि करायला काय आवडतं? करायला म्हणजे असं स्वयंपाक वगैरे करायला आवडतो. इडली, डोसे सगळे पदार्थ मी बनवते. मला आवड आहे. पण पहिल्यापासून येत होतं म्हणजे आईकडेच शिकला होतात का इकडे सासरे आल्यावर? नाही, थोडस येत होतं, पण थोडं मग आईकडे आल्यावर शिकले. बर. आणि मला आवड आहे स्वयंपाक करायची, तेव्हा मी सगळे पदार्थ बनवते. वा. आता आपण एक काम करूयात, जरा परंपरेकडे जाऊयात. खाद्य परंपरा जी आपली खवय्येगिरी आहे ना, त्याच्याकडे आज आमच्यासाठी जे करणार आहात ते काय पुणे स्पेशल आहे का काही नवीन ठरवलंय करायचं? नाही, नवीन असं काही ठरवलेलं आहे. ठरवलंय? पण कुणाच्या रेसिपीज आहेत? तुमच्या स्वतःच्या आहेत का कुठून पाहिल्या आहेत? थोड्या माझ्या आहेत आणि थोडेस वाचून असं अशी एकत्र केली रेसिपी. बर. पण किती करणार आहात? दोन नाही, दोनच करणार आहे. दोन रेसिपी करणार आहात. चला मग मंडळी, ताई तयार आहेत, लगेच आपण वळूयात किचन कडे आणि पाहूयात पदार्थ. चला मंडळी, प्रतिभाताई आपल्यासोबत आपल्या किचन मध्ये आलेल्या आहेत, आणि आता आपण पहिला पदार्थ करणार आहोत. रेडी आहात का? हो, रेडी आहे. टेन्शन आलंय की काय तुम्हाला? नाही सर. नाही ना? तुम्ही मला सर नका म्हणू उघड. म्हातारा वाटतो का खूप? नाही. नाही ना? नाही. चला मग प्रतिभाताई आपण पहिला पदार्थ करूयात. काय याचं नाव आहे? व्हेजिटेबल इन सिस्मी चिली सॉस. व्हेजिटेबल इन सिस्मी चिली सॉस. नावामध्येच एवढं व्हेरिएशन आहे, चवीमध्ये तर काय बहार असणार आहे. छान आहे सर. नक्की ना? लागणारं साहित्य पाहूयात, मग कृती करूयात. लाल मिर्च, नूडल्स, गाजर, कोबी,
कांद्याची पात आहे, कांदा, सिमला मिर्च, नंतर कॉर्नफ्लावर, तीळ, आलं, मटारचे दाणे, सोया सॉस, ब्राऊन शुगर, लसूण आणि मीठ. ओके, चला, लागणारं साहित्य आपण पाहिलंय. बरंच व्हेरिएशन आहे की हो. ही काय काश्मीरी लाल मिरची घेतली का? काश्मीरी लाल मिरची. बरं, ही भिजवलेली वाटतीये? हो, 5-10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवायची, त्याचा तिखटपणा कमी होतो. बरं, हे नूडल्स काय तयार करून घेतले? हा, नूडल्स तयार करून घेतले. बरं, आणि याच्यामध्ये सिमला मिरची मध्ये लाल आहे आणि पिवळी आहे. हिरवी आपण घेतली नाही, कारण हिरवा रंग परत मटारचा आहेच. कांद्याची पात, गाजराचे काप, वा, भरपूर भाज्या आहेत. असे पदार्थ मला फार आवडतात. आता आपण कृती करूया. काय करायचंय? पहिलं पॅन मध्ये तेल घालायचं 4 चमचे. बर, इकडे लाइटर आहे, गॅस लावून घेऊ आपण. तुम्ही आजीबाई झाल्यापासून काय काय बदल झाले आयुष्यामध्ये? नाही, थोडस म्हणजे घरातली जबाबदारी कमी झाली. कमी झाली का वाढली? नाही, कमी झाली, म्हणजे किचन थोडस कमी झालं सुनबाई आल्यामुळे. बरोबर. आणि मग नातवंडामध्ये आता विनंगुळ आहे. बरोबर. किती लागणार तेल? बस. काय नाव ठेवलंय बाळाचं? पर्णिका. पर्णिका. अच्छा, बर. तेल गरम झालेले हो. काय घालूयात पहिल्यांदा? पहिल्या 7-8 लसणाच्या पकड्या गरम करून घ्यायच्या. बर, पुरे ना? हो, जरा हळू, सावकाश. लसणाच्या पाकळ्या ब्राऊन झालेल्या आहेत हो, त्या काढून घ्यायच्या डिश मध्ये. बर, लसूण आपण शॅलो फ्राय करून काढून घेतले. आता मिरची थोडी भाजून घ्यायची. बर, किती लागणार आहे? ही सगळी लागणार. लाल मिरची आपण त्याच्यामध्ये परतून घेतली. हो, आता तीळ घालायचं. बघा किती लागणार आहे. अजून थोडे लाल मिरची आणि आपण तीळ याच्यामध्ये परतून भाजून घेतले. आता हे काढून घ्यायचं आणि मग ह्याचं आपण मिश्रण तयार करून घ्यायचं मिक्सरमध्ये. वाटण तयार करायचं. हो. बरं, ठीक आहे, मग गॅस बंद करूया. गॅस बंद करा. मग आपण आता थेट हे मिक्सरच्या भांड्यातच काढूया. हो. बरं, हे जे आपण परतून घेतलेले लसूण आहेत ते पण या मिश्रणात घालायचं? ते आपण हे मिश्रणात घालायचं. अर्धी वाटी पाणी घालायचं. बरं, लाल मिरची परतून घेतल्यामुळे काय मस्त वास येतो ना. आता ह्याच्यात ह्या पाकळ्या पण घालायच्या. पाकळ्या पण घालायच्या. ब्राऊन शुगर घालायचं. ह्याच्यातच ब्राऊन शुगर? ब्राऊन शुगर घालायचं. बरं, ठीक आहे. किती लागणार आहे? 2 चमचे. पुरे? हो, पाव वाटी पाणी. पाव वाटी पाणी. मी अंदाजाने घालतो, तुम्ही सांगा मला किती. मला वाटतं थोडं झालं. बस, ओके. चला, आता हे वाटण आपण तयार करून घेतलं. ठीक आहे, वाटण आपलं तयार झालेलं आहे. काय करायचं आता पुढे? आता पहिलं गाजर परतून घ्यायचं. गॅस लावून घेऊ. गॅस लावून घेऊ. तेल लागणार ना? बघा बरं किती लागणार आहे. बस, पुरे 2 चमचे. बस, मला सांगा किती वर्षांपूर्वी तुम्ही लक्ष्मी रोडला राहायला आला? 25 वर्ष. 25 वर्ष झाली. तेव्हा तुमचे मिस्टर सर्व्हिस ला असतील ना? हो. आता रिटायर्ड झाले. रिटायर्ड झाले. पण मग तेव्हाचं लक्ष्मी रोड पुणे आणि आताचं लक्ष्मी रोड पुणे? आता खूप सुधारलंय. खूप सुधारलंय. हो. मग तेव्हा काय नव्हत्या गोष्टी? थोडस वर्दळ जास्त नव्हती, पण आता लक्ष्मी रोड अगदी पुणे बॉम्बे सारखं झालंय. खूप वर्दळ असते. बरोबर. तेल गरम झालेलं आहे. पहिल्यांदा काय गाजराचे काप म्हणालात ना? नाही, पहिल्यांदा आल्याची पेस्ट टाकायची. बरं, ठीक. एवढी लागेल ना? हो. आल्याची पेस्ट आपण घातली. आता गाजराचे तुकडे, पत्ताकोबी. पत्ताकोबी इतकी पुरे? हो, टाकून देतो. व्हेजिटेबल्स आपण आपल्या आवडीनुसार त्यात ऍड पण करू शकतो. हो, हो. रिमूव्ह पण करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की हे नको, मला नाही आवडत, तर दुसरे पदार्थ घालू शकता तुम्ही. बरोबर. अजून काय काय तुम्हाला वेगवेगळं करता? गुळ पोळी येते, पुरणपोळी येते, हवा पोळी, सांज्याची पोळी, असे पदार्थ. तुमचं लग्न किती वर्षांपूर्वी झालं? 1979 साली झालं. 1979 साली. हो. पण मग तेव्हा तुम्हाला सगळा स्वयंपाक येत होता? नाही, थोडा कमी येत होता, मग शिकले नंतर हळूहळू. तेव्हा कोण होतं तुमच्या सासरी? सासरी सासूबाई होत्या, सासरे होते, माझ्या नंदीचा मुलगा होता माझ्याकडे शिकायला. बर, ग्रेट. आता हे गाजर आणि कोबीचे काप आपण परतून घेऊ. आता सिमला मिरच टाकायची. लाल आणि पिवळी. हो. बरं, सिस्मी चिली सॉस हा जो आपण नावाचा एक प्रकार आहे, तर हाच सिस्मी चिली सॉस
कारण याच्यामध्येच भाजलेले तीळही आहेत, याच्यामध्येच मिरचीसुद्धा आहे आणि याचा आपण एक सॉस छान थिक असा तयार करून घेतला. तर मुळात ह्या सॉसमध्ये जी गंमत आहे ती सगळ्या पदार्थाची गंमत ओळख असणार, ज्यामुळे हा सिस्मिक चिली सॉस हा तुम्ही चांगलाच करून घ्या आणि मग भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. कांद्याचाही टाकायचा. कांदा का कांद्याची पात? नाही, कांदा टाकायचा आहे. कांदा आणि मग मटार. बर, टाकून घ्यायचं. ओके, आता मटार. हो, या भाज्या थोड्या नरम होईपर्यंत 5-10 मिनिटं परतायच्या. ओके, हां, मऊ आता त्या व्हायला लागल्यात. हो, कारण गाजराचा रंग थोडासा पेंट झाला की लक्षात येतं की आता मऊ झाल्यात. आता काय ऍड करूयात? आपण तयार केलेलं वाटण ह्याच्यामध्ये ऍड करायचं. सिस्मी चिली सॉस हा मला वाटतं सगळं लागेल. हो, आता अर्धी वाटी पाणी टाकायचं. बरं, आपण आपल्या अंदाजाने घालू. हो, बघा अजून थोडं टाकू. काय वास येतोय हो, मस्त खमंग छान वाटतं पाणी. काय बात आहे, थोडं अजून पाणी आहे. अजून पाणी लागेल. ह्याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा. बर, किती लागणार आहे? हा, तो 1 चमचा टाका. सोया सॉस आपण घातला. हो, आता ते कॉर्नफ्लॉवर पावडर आहे ना, ती पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकायची. अच्छा, त्याची पेस्ट करायची. पेस्ट करायची त्याची. किती घेऊ? 1 चमचा घेऊ? 2 चमचे. 2 चमचे. कॉर्नफ्लॉवरची नाही? हो, कॉर्नफ्लॉवरची ती त्याच्यामध्ये टाकायची. नंतर चवीनुसार मीठ टाकणे 1 चमचा. वा, कॉर्नफ्लॉवर पेस्ट आपण तयार केली आणि घातली. हो, आता काय मीठ? हा, बघा किती लागणार आहे. बस, आता फक्त कांद्याची पात आणि तयार करून घेतलेले नूडल्स या दोनच गोष्टी राहिलेल्या आहेत. हा पदार्थ संपूर्ण होण्यासाठी त्याचं नाव आहे व्हेजिटेबल इन सिस्मी चिली सॉस. बरोबर ना प्रतिमा? नाही, बरोबर. तर गॅस बंद करून त्यामध्ये नूडल्स ऍड करून तो पदार्थ सजवूया. बर, ठीक आहे, मग गॅस बंद करा. हो, घ्या मिक्स करून. वा, मिक्स झालेलं आहे. आता आपण कांद्याची पातही घालूया. हो, परफेक्ट. व्हेजिटेबल इन सिस्मी चिली सॉस हा पदार्थ तयार झालेला आहे. आम्ही तो छान असा प्लेटमध्ये सर्व्ह करतो. मंडळी तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि प्रती. व्हेजिटेबल्स इन सिसेम सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: लसूण, लाल सुक्या मिरच्या, पांढरे तीळ, ब्राऊन शुगर, आल्याची पेस्ट, गाजराचे तुकडे, पत्ता कोबी, लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, कांदा, मटार, सोया सॉस, कॉर्नफ्लोअर, वाफवलेले नूडल्स आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण परतून घ्यावा. उरलेल्या गरम तेलामध्ये लाल सुक्या मिरच्या आणि पांढरे तीळ घालून परतून घ्यावेत. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल सुक्या मिरच्या, पांढरे तीळ, परतलेला लसूण, ब्राऊन शुगर आणि पाव वाटी पाणी घालून सिसेम सॉस तयार करून घ्यावा. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आल्याची पेस्ट परतून त्यावर गाजराचे तुकडे, पत्ता कोबी, लाल आणि पिवळी सिमला मिरची, कांदा, मटार, सिसेम सॉस, अर्धी वाटी पाणी, 1 चमचा सोया सॉस आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. या तयार मिश्रणामध्ये वाफवलेले नूडल्स घालून सजावट करून डिश सर्व्ह करावी. व्हेजिटेबल इन सिस्मी चिली सॉस हा पहिला पदार्थ प्रतिभाताई तुम्ही आम्हाला करून दाखवला. आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे जाऊया. तयार आहात ना? हो, तयार. कंटाळा आलाय? नाही नाही, कंटाळा नाही आला. नाही ना? नाही. काय या रेसिपीचं नाव आहे? कोबी चीज अप्पे. कोबी चीज अप्पे. हा, काय ही निवडली रेसिपी आमच्यासाठी? ही थोडीशी सहज गत्य होती म्हणून. सहज होते म्हणून? हा, ह्याच्यामध्ये जास्त काही पदार्थ लागत नाही. बरं, म्हणजे ताण नाहीये डोक्याला? डोक्याला ताण, सहज गत्य आपली पटकन होऊन. बरं, सहज गत्य. मग आपण तो साहित्यही पाहूयात आणि मग कृती करूया. सांग. किसलेला बटाटा, किसलेला कोबी, भिजवलेला रवा, किसलेले चीज, खायचा सोडा, मिरची आणि मीठ. ओके, या अप्प्यांसाठी लागणारे साहित्य आपण पाहिले. आता आपण वळूयात कृतीकडे. काय करायचं प्रतिभाताई? प्रथम रवा एका रवा पाटीमध्ये घ्यायचा. बर, भिजवलेला रवा. भिजवलेला रवा एवढा लागेल ना? हो, सगळा. किसलेले बटाटे, किसून घेतलेला बटाटा. हा, बघा किती लागणार आहे. बस, पुरे? हो. किसलेला कोबी. बर, बघा. हो, बस. चीज, किसून घेतलेलं चीज. मीठ आणि मीठ. हो.
मीठ आपण घातलं. हो मिरची. बर हे सगळं एकजीव करून घ्यायचं. करताना त्यामध्ये थोडासा सोडा घालायचा. करताना सोडा घालायचा. तुम्ही एकजीव करायला सुरुवात करा. लागेल तसं आपण सोडा घालूया. हाताने केलं तुम्हाला ते सोपं पडत असेल तरी चालेल. बघा बस पुरे. खायचा सोडा अगदी चिमूट भर आम्ही याच्यामध्ये ऍड केलाय. आता ह्याचे अप्पे करायचे. हो ह्याचे अप्पे करायचे. ठीक आहे. आता गॅस चालू. गॅस लावून घ्या. गॅस लावून घेतला. आता अप्पे पत्र गरम करायला ठेवायचं आणि त्याला तेल लावून घ्यायचं. तेल लावून घ्यायचं. हो मग आपण वाटीत ऑलरेडी तेल घेतलंय. हे ब्रशनी लावा तुम्हाला हवं तसं. आपला झाकण ठेवायला लागेल ना. हो हा हा. कोबी चीज अप्पे आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. मिश्रण आपण या अप्पे पात्रामध्ये घातलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं. मध्ये थोडं झालं का ओहे बघायचं. चेक करत राहायचं. आपण असंही मंद आचेवरतीच ठेवलंय. त्याच्यामुळे त्याला काही फार म्हणजे ते जळणार नाही. काही चिंता करू नका. बरं ह्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार काही भाज्या ऍड करू शकतो. हो करू शकता ज्या तुम्हाला आवडतात. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ गाजराचा किस आपण घालू शकतो. गाजराचा किस घालू शकतो. बरोबर ना. हो बरं आपण एकदा चेक करूयात. हो चालेल. मला वाटतं तेल सोडायला पाहिजे कड्याने. बर ठीक आहे. बघा पुरण एवढं. हो सगळी सगळ्यांच्या सगळ्याच्यावर सोड. गॅस मंद करूया. आता गॅस बारीक करा. बघायचं चेक करून झालंय का. कडणी सोडून घ्यायचं. हा चला मंडळी कोबी चीज अप्पे खरपूस झालेले आहेत. दुसऱ्या बाजूने त्याला छान करून घेऊयात. तुम्ही तोपर्यंत लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोबी चीज अप्पे करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेला कोबी, किसलेला बटाटा, किसलेलं चीज, एक वाटी भिजवलेला रवा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, खाण्याचा सोडा आणि मीठ. कृती: एका काचेच्या भांड्यामध्ये भिजवलेला रवा, किसलेला बटाटा, कोबी, चीज, मीठ आणि हिरवी मिरची घालून मिश्रण एकत्र करून त्यामध्ये खाण्याचा सोडा घालावा आणि अप्पेसाठीचं मिश्रण तयार करून घ्यावं. नंतर अप्पे पात्राला तेल लावून त्यामध्ये अप्प्याचं तयार मिश्रण घालून अप्पे पात्रावर झाकण ठेवून अप्पे बनवून घ्यावेत आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. पुण्यामध्ये राहणाऱ्या झाडेताई आज आपल्याकडे इथे आल्या आणि इतक्या छान तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात. पदार्थही दोन छान छान वेगळे होते. मला बरं वाटलं तुम्हाला भेटून. तुम्हाला कसं वाटलं आज इथे येऊन? आज मला इथे येऊन खूप छान वाटलं. जी मराठीने मला इथे येऊन कार्यक्रम करायला संधी दिली त्याबद्दल मी जी मराठीचे आभारी आहे. थँक्यू सो मच. आम्ही पण तुमचे खूप आभारी आहोत. पितांबरी रुची आणा द रिच टेस्ट यांच्याकडनं तुम्हाला मिळतं हे गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. थँक्यू. आणि झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. छान आनंदी रहा, हसत रहा, मज्जेत रहा, आनंद घेत रहा आयुष्याचा. थँक्यू सर. मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, आजचे पदार्थ, आमच्या गप्पा, हे सगळं आम्हाला आवर्जून कळवा. आणि शिवाय आपल्या या कार्यक्रमात तुम्हाला यायचं असेल तर तेही कळवा. त्यासाठी आपला हा पत्ता आणि सोबत ईमेल आयडी आम्ही सारे खवय्ये झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99 भारत TVC झी मराठी @zeenetwork.com. मंडळी आता लिहून घ्या आजच्या भागातली आजची टीप. ब्रेकफास्ट साठी ऑमलेट करताना अंड्यामध्ये एक चमचा भर दूध घालून भेसून घ्यावं आणि चिमूट भर ओवा घालावा. त्यामुळे ऑमलेट खुसखुशीत होतात आणि चविष्ट लागतात. आहा मंडळी प्रतिभाताईंनी केलेले दोन्ही पदार्थ आमच्या समोर आहेत. सजवले पण फार अप्रतिम आहेत. आता आपण हे खाऊयात. तयार आहात ना तुम्ही? हो आहे. भूक लागली आहे ना? भूक लागली आहे. मला खूप लागली आहे. मला पण खूप लागली आहे. पण त्याआधी आपण आठवण म्हणून एक सेल्फी काढूयात. आवडेल ना तुम्हाला? हो आवडेल. बघा या कॅमेरा. 1 2 3 स्माईल प्लीज. मोठं स्माईल करा. धन्यवाद. घ्या प्लेट. घ्या घ्या लाजू नका.
आपलंच घर आहे, आपलीच माणसं आहेत आणि आपलेच पदार्थ आहेत. चला मंडळी, मी खायला सुरुवात करतो. तुम्ही एक काम करा, घ्या निरोप. पण चिंता करू नका, निरोप फक्त आजच्या भागापुरता आहे. भेटायचंय पुढच्या भागात. तोपर्यंत असे छान छान वेगवेगळे पदार्थ घरी नक्की ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये. कोप आउट बाय संतूर पी सी ज्वेलर्स पितांबरी रुची आना द रिच टेस्ट स्पेशल पार्टनर हर्षित सिरप. बाय. घ्या.